नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. तर अशी गरमागरम बाजरीची भाकरी आणि चमचमीत असं वांग्याचं भरीत पण खानदेशी पद्धतीने मातीच्या भांड्यात बनवलेलं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी मी दोन भरताचे वांगे घेतलेले आहेत. इथे हिरव्या कलरचे मी वांगे घेतलेले आहेत. वांग्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायचं ना, छान पुसून घ्यायचं आणि त्याच्यावर तेल लावून घ्यायचं. मी इथे ब्रशच्या मदतीने तेल लावत आहे. तुम्ही हाताने वांग्याला तेल लावलं तरी चालेल. अशी छान मस्त पापड भाजायची जाळी असते. मार्केटमध्ये कुठल्याही भांड्याच्या दुकानात ही जाळी भेटून जाते. या जाळीवरती वांगे असे छान दोघी साईडने व्यवस्थित असे खरपूस भाजले जातात. जाळी जर नसेल तर डायरेक्ट गॅसवरती तुम्ही हे वांगे भाजले तरी चालतील. मस्त दोघी साईडने छान असे हे वांगे कमी जास्त गॅस करून भाजून घ्यायचे आहेत. भरताचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे वांगे भेटतात. तुम्ही ते वांगे वापरले तरी चालतील. काट्याचं वांग्याचं भरीत सुद्धा खूप चवीला छान लागतं. ते जर भेटलं तर ते नक्की वापर. आता ह्या ठिकाणी दोघी वांगे चारी साईडने व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. आता हे वांगे मी एका ताटामध्ये गार करण्यासाठी काढते आहे. थोड्या वेळासाठी याला गार करायला ठेवायचं आहे. वांगी गार होत आहे तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या. इथे हिरव्या मिरच्या तोडून घालायच्या, म्हणजे मिक्सरला फिरवताना हे पटकन फिरल्या जाईल आणि छान अशी बारीक आपल्याला पेस्ट भेटेल. हे लसूण हिरवी मिरचीचं वांग्याचं भरीत चवीला खूप छान लागतं. आता याची अशी छान पेस्ट करून घेतली. वांगे छान असे पूर्णपणे गार झालेले आहेत. आता त्याची वरची साल काढून घ्यायची, जे आपण वांगे भाजलेले होते. ही जी वांग्याची वरची काळी साल झालेली आहे ती हाताच्या मदतीने व्यवस्थित सगळी काढून टाकायची आहे. अशा पद्धतीने वांग्याची सगळी मी इथं वरची साल काढून घेत आहे. हे बघा, अशा पद्धतीने वांग्याचा देठ सुद्धा हा काढून घ्यायचा आहे. वांगे भाजल्यामुळे हा देठ पटकन निघून जातो. अशाच पद्धतीने मी दुसऱ्या वांग्याची पण साल काढून घेतली आणि मस्त अशी चमच्याच्या मदतीने याला दाबून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने सुद्धा याला छान असं चुरून घेऊ शकतात. आता मातीचं भांडं मी आधी थोडं तापवण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यानंतर एक पळी तेल घालायचं आहे, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मोहरी घालायची आहे, 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं घालायची आहेत आणि 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. ते सुद्धा या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि कांद्याचा लालसर कलर येईपर्यंत कांद्याला व्यवस्थित असं मीडियम गॅसवरती छान परतवून घ्यायचं आहे. वांग्याच्या भरीतमध्ये कांद्याचा जास्त वापर केल्याने वांग्याच्या भरताला चव खूप छान येते. शक्य होईल तेवढे याच्यामध्ये कांदे जास्त टाकायचा प्रयत्न करायचा. तयार केलेलं वाटण आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. जर आपण कांद्याच्या आधी हे वाटण तेलामध्ये टाकलं तर ते पटकन जळण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे कांदा परतल्या गेल्यावरतीच हे वाटण घालायचं. आणि कांद्यासोबत याला मस्तपैकी 2 ते 3 मिनिट छान असं परतवून घ्यायचं आहे. चिमूटभर हिंग घालायचं, 1/2 चमचा हळद पावडर घातलेली आहे. याला सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित याला सगळीकडे परतवून घ्यायचं. त्याच्यानंतर जे वांग्याचं भरीत होतं ते याच्यात घालून घ्यायचं. आणि कांद्यासोबत या भरताला सुद्धा छान असं 5 ते 6 मिनिट परतवून घ्यायचं आहे. एक चमचा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं. शेंगदाण्याचा कूट हा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल. आता मिक्स करून घेतलं आहे भरीत छानपैकी. आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची. साधारणतः मुठभर कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घातलेली आहे. याच्यामुळे चव खूप छान येते. मस्त आपलं वांग्याचं चमचमीत भरीत हे तयार झालेलं आहे. याला फक्त लो गॅसवरती 5 मिनिट शिजवण्यासाठी ठेवायचं आहे. छान असं मिक्स झाल्यावरती याला 5 मिनिट साईडला ठेवून द्यायचं शिजवण्यासाठी. हे बघा, अशा पद्धतीने 5 मिनिटानंतर आपलं हे वांग्याचं भरीत छान असं तयार झालेलं आहे. मस्त गरमागरम बाजरीची भाकरी म्हणा किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत हे वांग्याचं भरीत चवीला खूप छान लागतं. झटपट तयार होणारी साधी सोपी ही रेसिपी आहे. हे वांग्याचं भरीत खानदेशी पद्धतीचं आहे. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.